जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पहिले खाकी बातमी बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणार राहता विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये साडेबारा हजार पदांची मेगा भरती होणार असं विधान सहा महिन्यांपासून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देत आहेत आणि त्यातला पहिला टप्पा आम्ही स्टार्ट केलेला आहे साडेपाच हजार पदांचा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यालासुद्धा लवकरच सुरुवात करू अशा पद्धतीने त्यांचं जे स्टेटमेंट असतं ते नेहमी दिलेलं असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचवीस तारखे रोजी आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी का एवढे म्हणजे त्यांना गरज पडली आंदोलन करण्याची तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि भरतीला नेमकी सुरुवात होईल की नाही हे सुद्धा या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्याला माहिती मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आता पेटलेलं आहे ते वातावरण बघून एकच डायलॉग आता लक्षात येतो आहे की पोलीस भरतीचे विद्यार्थी जोमात पोलीस भरतीचे विद्यार्थी जोमात आणि सरकार आलं कोमात तर विद्यार्थी मित्रांनो सरकारला कोमामध्ये टाकण्याचं काम आपलं आहे सरकार जेव्हा कोमामध्ये जाईल तेव्हा हो तुम्ही जोमात ते येणार आणि तुम्हाला भरतीचं काहीतरी नोटिफिकेशन मिळेल एकंदरीत जी भरती साडेपाच हजार पदांची घ्यायचं ते विचार करत आहे तर आज तीन वर्षांपासून भरती झालेली नाही आहे विविध राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत विविध राज्यांमध्ये सर्व प्रकारचे फंक्शन्स हे सुरू आहेत लग्न समारंभ असतील त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन हजार लोकांची गर्दी होते त्यानंतर दारूचे शॉप असतील त्या ठिकाणीसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळेल नरेंद्र मोदींच्या सभा असतील तर त्या सभांमध्ये सुद्धा गर्दी आहे आणि आपल्या पोलीस भरतीच्या वेळीच नेमकं हे कसं त्यांना कोरोनाचं आठवण येते हेच आता या ठिकाणी पाहण्याची गोष्ट आहे तर या सर्व गोष्टींना पाहता आपण आंदोलनासाठी तयार झालंच पाहिजे पंचवीस मार्चपासून आपलं पोलीस भरतीचं आंदोलन हे चालणार आहे जोपर्यंत जाहिरात काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे आणि महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं आंदोलन असेल मित्रांनो यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा लेवलवर तुमचा जो जिल्हा असेल त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे गृहमंत्री देशमुखांनी सचिन गांझींना पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं परमवीर सिंह हो। तर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांनी जे ट्विट केलं ते आपण वाचूया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळी माफासणार ही घटना आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तर विद्यार्थी मित्रांनो गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा कारण आमचं बी तेच मत आहे कारण तुम्ही भरतीच काढत नाही पोलीस भरती असू द्या किंवा सरएसीवरची कुठलीही भरती असू द्या एम पी एस सी त्वरित जाहीर झाले एम पी एस सीची एक्झाम आणि पोलीस भरतीलाच नेमका अडथळा का येतोय तर हा सुद्धा एक विचार करण्याचा प्रश्न आहे तर या ठिकाणी लवकरच त्यांना निस्तमा निस्तनाभूत करून विद्या विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारे गृहमंत्री बनावे असं आमचं सर्वांचं मत आहे बच्चूभाऊ कडू यांना गृहमंत्री पद द्या तर हीच आम्हा विद्यार्थी मित्रांची मागणी आहे तर लवकरात लवकर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले बच्चूभाऊ भाऊ कडू यांना गृहमंत्री जर पद मिळालं तर ते नक्कीच आपल्याला तर महाराष्ट्राला साजेसा महाराष्ट्राला लायक असा हा बच्चूभाऊ कडू हा गृहमंत्री शोभेल आणि विद्यार्थ्यांच्या म विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवेल त्यामुळे यांना जास्तीत जास्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा फेसबुकला स्टेटस ठेवा प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बच्चूभाऊकडंनाच गृहमंत्री पद द्या याच्याबद्दलचा आपण व्हायरल करू बातमी आपल्या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त व्हायरल करा तर शेवटी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये फीडबॅक द्या की तुम्हाला गृहमंत्री म्हणून कोणता नेता योग्य वाटतो ट्विटरवर आपलं चॅनल नेहमीच ॲक्टिव्ह असतं आपल्या चॅनलशी जुळलेले एक विद्यार्थी आहेत तर त्यांनीसुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं आहे ट्विट केलेलं आहे येत्या सात दिवसामध्ये तर यांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला आहे वैभवश वैभव कराले तर यांचा अभ्यास चांगल्या रीतीने झालेला आहे सात दिवसामध्ये जर तुम्ही पोलीस भरतीची तारीख घोषित केली नाही तर सर्व बेरोजगार विद्यार्थी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेव आंदोलन करतील आणि याची सुरुवात पंचवीस मार्चपासून आहे तुमच्या जिल्हा लेवललासुद्धा तुम्ही तुमचा ग्रुप तयार करा आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो राज्याचे गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख म्हणजे तुमचे मामा सर्वांचे मामा तर यांचं पद जाणार म्हणजे जाणार कारण हे स्टेटमेंट शरद पवार यांनी सुद्धा दिलेलं आहे आरोप गंभीर आहे आणि चौकशी आपण करणार आहोत महाराष्ट्राचे जे सरकार आहे त्या सरकारला फक्त चारच प्रश्न महत्त्वाचे वाटतात एक सुशांत सिंग राजपूत दुसरे वांझे तिसरे अंबानी आणि चौथे म्हणजे पूजा चव्हाण याच्या व्यतिरिक्त यांना काहीच दिसत नाही पोलीस भरतीचे विद्यार्थी त्यांचं वय वाढो त्यांना बेरोजगार होऊन त्यांनी आत्महत्या करो त्यांना काहीच देण देण नाही अशा प्रकारचं हे भंगार सरकार आहे मित्रांनो तर एक स्टेटमेंट गृहमंत्री यांनी दिलेलं होतं ते शेवटी वाचून दाखवताना आपल्या या व्हिडिओचा शेवट घेतो राज्यात पहिल्यांदाच साडेबारा हजार पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता करोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला पण पहिल्या टप्प्यात साडेपाच हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना साडेबारा हजार पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केलं पोलीस अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या त्यांनी मान्य केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो या संपूर्ण माहितीचा या संपूर्ण अपडेटचा तुम्हाला फायदा होतच असेल आणि तुमचं गृहमंत्री कोण व्हावं याबद्दलचं फीडबॅक जरूर आपल्या कमेंटमध्ये टाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले बच्चू भाऊ करू यांना सपोर्ट करा धन्यवाद